मित्रांनो, खूप वेळा आपल्या निरीक्षणात येते की काही जे शेळी पालक असतात त्यांच्या शेळ्यांची तब्येत अतिशय सुंदर सुधारलेली असते, आणि कधीकधी काय होतं की आपण त्यांच्या शेळ्या बघतो आणि आपल्या शेळ्या बघतो, कंपॅरिझन करायला लागतो मित्रांनो, तर कधीकधी आपल्या शेळ्यांची तब्येत खूप खालावलेली दिसते. आपले जे बोकड असतात मित्रांनो, त्याची तब्येत खूप घसरलेली दिसते आपल्याला, आणि मग नंतर प्रश्न पडतो आपल्या मनामध्ये की आपल्या शेळ्यांची तब्येत का बरं इतकी खराब आहे, दुसऱ्यांच्या शेळ्यांच्या तुलनामध्ये का आपल्या शेळ्यांची तब्येत वाढ होत नाही आहे. तर मित्रांनो, आपल्या मनात हे प्रश्न पडत असतात. तर नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सहर स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आज हाच विषय घेऊन आलो आहे की कोणती कारणं असतात ज्यामुळे आपल्या बोकडांची व शेळ्यांची तब्येत सुधरत नाही. तब्येत ही हमेशा सुधारायला पाहिजे मित्रांनो, कारण आपण त्यांची इतकी काळजी घेत असतो. तर आपण हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तब्येत त्यांची का सुधरत नाही. तर चला मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, प्रथम हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर मला जे काही सांगायचं आहे तुम्हाला एक्सप्लेन करून ते तुम्हाला बरोबर समजणार नाही, आणि या व्हिडिओचा काहीच अर्थ राहणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे की आपण शेळ्यांची तब्येत कशी सुधारू शकतो, त्यांचं वजन कसं लवकर वाढू शकतो, वजन न वाढण्याची कारणं काय आहेत, ती कारणं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आणि तुम्ही जरा हे व्हिडिओ जर अर्धाच बघितला तर तुम्हाला ते पूर्ण कारणं कळणार नाही, आणि नेमकी आपल्या शेळ्यांची तब्येत का सुधरत नाही आहे ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतील सखोल नॉलेज पूर्ण ज्ञान प्राप्त होईल. हे चॅनल जे आहे यूट्यूब चॅनल, ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरती मिळत राहतील शेळीपालना संबंधित. तर मित्रांनो, प्रथम कारण आपण घेऊया. आपण आपले जे शेळ्या असतात मित्रांनो, त्यांचं एकदम बारीक निरीक्षण करायचं आहे, आणि मग नंतर आपल्याला लगेच त्यांच्यात काय कमतरता आहे वगैरे ते सगळं दिसून येत असतं. जर पहिलं कारण आहे, जर आपल्या शेळ्यांची जर काही रोग आलेला असेल आपल्या शेळ्यांवरती, काही त्यांची तब्येत खराब असेल म्हणजे त्यांचं काही दुखत असेल, तर त्यांचं वजन हे सुधरत नाही. कारण मित्रांनो, दुखण्यामुळे त्या व्यवस्थित चारा खात नाही, व्यवस्थित पाणी पित नाही, व्यवस्थित मित्रांनो त्यांना आराम मिळत नाही, त्यामुळे त्यांची तब्येत सुधरत नाही. दुसरं कारण आहे त्यांच्यावरती गोचिड आणि पिसवांचं आक्रमण. मित्रांनो, गोचिड आणि पिसवांचं जर शेळ्यांवरती हल्ला झालेला असेल तर त्यांचं वजन जे आहे मित्रांनो ते खूप लवकर घटतं, त्यांचं वजन वाढ होत नाही. कारण गोचिड आणि पिसवा जे असतात ते शेळ्यांच्या कातडीतील, रक्तातील मित्रांनो कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, इतर मिनरल्स जे काही असतात ते शोषण करत असतात, आणि हे सगळं शेळीला न मिळाल्यामुळे आणि त्यांच्यामार्फत शोषल्या गेल्यामुळे शेळीची तब्येत खूप जास्त खराब होते. आणि आपण कितकंही खायला टाका मित्रांनो, तरी देखील त्यांची तब्येत जास्त सुधरत नाही. त्यामुळे हे लक्ष देणं जरुरी आहे की त्यांच्यावरती गोचिड पिसवा आहे का हे निरीक्षणातून आपण बघणे, आणि ते जर झालेलं असेल तर तुरंत त्यांच्यावरती उपचार करणे. मित्रांनो, गोचिड आणि पिसवांचं निर्मूलन कसं करायचं आहे यांची मी देखील ह्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेली आहे, त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, ती व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. पुढचं कारण आहे आपल्या शेळ्यांमध्ये काही जेनेटिकल दोष असतात, काही अनुवंशिक कमतरता असते, त्यामुळे देखील जे शेळींची पिल्लं आहेत, बोकड आहेत किंवा मोठ्या शेळ्या आहेत त्यांची तब्येत चांगल्या प्रकारे सुधरत नाही, किंवा त्यांच्या वजनात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत नाही. जसं उदाहरणार्थ आपण एखादी शेळी पाळलेली मित्रांनो, तिला जर पिल्लू झालं आणि त्या पिल्लाचं जर वजन वाढ होत नसली तर त्या शेळीमध्ये देखील दोष असू शकतो, कारण ती शेळी बारीक जर असेल, ती शेळीची जर तब्येत खराब असेल, ती कुपोषित जर असेल ना मित्रांनो, तर त्या पिलाचं देखील वजन कधी कधी वाढत नाही असं देखील होतं. आणि कधी कधी काय होतं की जो बोकड आपण त्या शेळीला क्रॉस केलेला आहे त्या बोकडामध्ये जर दोष असेल तो देखील त्या शेळीच्या पिल्लामध्ये आपल्याला दिसून येतो, कधी कधी तो दोष देखील त्या पिल्लामध्ये दिसून येतो. आणि त्याचंसुद्धा कारण असू शकतं की शेळीचं चांगल्या प्रकारे किंवा त्या बोकडाचं त्या पिल्लाचं चांगल्या प्रकारे वजन वाढ होत नाही. त्यामुळे हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, की आपण शेळी पालनासाठी कशी शेळी निवडतो आहे, जेणेकरून आपण दष्टपुष्ट शेळी निवडावी मित्रांनो, जेणेकरून आपलं त्यातून जे पिल्लू मिळेल, जो बोकड तयार होईल त्या शेळीमार्फत, जे उत्पन्न तयार होईल मित्रांनो शेळीमार्फत, ते एकदम सशक्त असेल आणि त्याच्या वजनात वाढ व्हायला कुठलीही तकलीफ आपल्याला येणार नाही. आणि जो बोकड पाहता मित्रांनो ब्रीडिंगसाठी तो देखील सशक्त आणि दष्टपुष्ट असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं कारण आहे मित्रांनो, जर तुम्ही शेळ्यांचं निरीक्षण करताय
आणि बाकीचे मी जे सांगितले यांच्यापैकी एकही त्यांच्यामध्ये कमतरता नाही किंवा एकही कारण तुम्हाला दिसून आलं नाही, एकही लक्षण तुम्हाला दिसून आलं नाही, तर मग मित्रांनो कमतरता कुठं भासते ते आपल्याला लगेच कळायला पाहिजे की आपण आपल्या शरीराला चारा कसा देतो, चारा किती देतो. शेळी जी असते मित्रांनो तिला खाण्यासाठी चारा हा पोषक पाहिजे, जेव्हा तेव्हाच तिचं वजनात चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि तेव्हाच तिची तब्येत ही खूप चांगल्या प्रकारे सुधारेल. जे बोकड आपण पाळतो मित्रांनो त्यांना देखील वजन वाढीसाठी चांगल्या प्रकारचे उत्तम खुराक आणि त्याचबरोबर उत्तम जो चारा आहे उत्तम आहार लागतो मित्रांनो, तेव्हा कुठे त्यांचं वजन चांगल्या प्रकारे वाढ होते. आणि आपण जेव्हा शेळ्यांना चारा टाकतो हे लक्ष देणं गरजेचं आहे की शेळ्यांचं याने पोट चांगल्या प्रकारे गच्च भरलं पाहिजे. जसं आपण बघतो की आपण जर अर्धबंदी शेळीपालन करत असलो आपण शेळ्यात शेळ्या या दिवसभर चारून आणतो तर त्यांचं पोट असं टम भरतं मित्रांनो, दोन्ही बाजूने त्यांच्या केळ्या बाहेर येतात, दोन्ही बाजूने टम भरलेलं असतं. आणि त्याप्रकारे जर तुम्ही देखील तुमच्या शेळ्यांचं पोट टम भरलं मित्रांनो आणि त्याचप्रकारे देखील तुम्ही चारा त्यांना खायला दिला तर हे पहिले जे कारण आहे ते जर कोणतेच नसले तर नक्की हे शेवटचं कारण असू शकतं तुमच्या शेळ्यांची वजन वाढ किंवा तब्येतीमध्ये सुधार न येण्याची. तुम्ही शेळ्यांना पोटभर चारा खायला द्या आणि मग बघा मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय मित्रांनो की शेळ्यांचं पोट किती टम भरलेलं आहे, अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या शेळ्यांचं पोट देखील टम भरलं, त्यांना खायला खूप जास्त प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे योग्य आहार दिला, चांगल्या प्रकारे तुळुंब भरून त्यांचं पोट भरेपर्यंत त्यांना जर चारलं मित्रांनो तर मी नक्की 100% सांगतो की तुमच्या शेळ्यांची तब्येत ही नक्कीच सुधारेल. तुम्ही एक वेळ खुराक नाही दिला तरी चालेल, परंतु जो आहार आहे मित्रांनो त्यांचं जे जेवण आहे त्या चारा आहे तो त्यांना पोटभर मिळाला पाहिजे. व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही त्याप्रकारे जर तुम्ही तुमच्या शेळ्यांचं पोट एकदम टम भरवलं, एकदम फुल भरवलं, तर त्या चांगल्या प्रकारे त्याच्यातून त्यांना पोषक आहार जो असतो, पोषक व्हिटॅमिन्स असतात, पोषक जे तत्त्व असतात ते चांगल्या प्रकारे घेता येतात. कारण त्यांच्या पोटामध्ये त्यांना भरपूर जेवण मिळालेलं असतं आणि भरपूर जर जेवण मिळालं तर साहजिकच आहे तब्येत सुधारणं हे नक्कीच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शेळ्यांना देखील खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे आहार द्या, योग्य आहार द्या आणि पोटभर आहार द्या आणि त्यानेच तुमच्या शेळ्यांची तब्येत चांगल्या प्रकारे सुधारेल हे मी 100% सांगतो. ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि जे खाली लाल सबस्क्राईबचं बटन दिलं आहे त्याला दाबा आणि त्यानंतर जी घंटा येईल त्या घंटेला दाबून त्या ऑलवरती त्या घंटेला प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही शेळी पालनासंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तो व्हिडिओ तुम्ही टायमावरती बघू शकता. त्याचा फायदा काय होईल मित्रांनो की तुमचं शेळीपालन सोपं आणि तुम्हाला त्यातून फायदा जास्तीत जास्त फायदा मिळवून घेण्यास या व्हिडिओद्वारे मदत होईल. मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवरती आणत असतो आपल्या शेळीपालकांसाठी. तर चला मित्रांनो भेटूया एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.